वहिनी हे इथे तुम्हाला सही करायची म्हणजे आता राधिका फूड प्रोडक्ट्स ऑफिशियली आमचा कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. फायनल कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत हे आणि बस फर्स्ट क्लास. चला निघू. येस वहिनी. चला आता निघायला हवं कारण अथर्व वाट पाहत असेल. आई नाही फोन करून सांगते मी. काय झालं? काय आलं का? नाही आतमध्ये फोन विसरले बहुतेक. आलीच. हो हो हो. ये राधिका ये. काय झालं का फॉर्मॅलिटीज सगळ्या? हो ते सह्या वगैरे झाल्यात. माझा फोन राहिला म्हणून मी. अरे हो राहिलाच. आणि हा राधिका संध्याकाळी मी अथर्वला कबूल केलंय की आपण फिरायला जाऊ. सो तू आणि तो रेडी राहा. बर. आणि अजून महत्वाचं, तुला नवीन फोन घेऊन द्यायचा ठरवलंय. मोबाईल कशाला? खबर आहे ना किती जुना झालाय तुझा फोन. नवीन स्मार्टफोन मध्ये ना खूप चांगले फीचर्स असतात. पण ते स्मार्टफोन वापरणं मला नाही जमत. न वापरता यायला काय झालं? आता माझ्याच कंपनीचा बघ ना, याच कंपनीचा घेऊन देतो तुला. म्हणजे याच्यामध्ये फोटो सुद्धा इतके सुंदर दिसतात ना. आता हे बघ, हे फोटो किती छान आहेत बघ. काउंट बघून राहिले. सगळं ठीक आहे ना? हा नाही काय नाही. तू निघ. बर. तुमची तब्येत ठीक आहे ना? नाही मी ठीक आहे. ये तू. बर. आनंद भाऊजी मोबाईल घेतला निघते मी आता. मी रघुला सांगू तुम्हाला घरी सोडायला? नाही नको, जाईन ना मी. काय लवकर जायला हवं. अथर्वला सुट्ट्या लागल्यात ना, दोन ने दिवसभर खेळत राहतात. नानीजींना त्रास नको ना. बरोबर. चला येते. ठीक आहे भेटू लवकर. गुड डे. गुड डे. वहिनी निघाला तुम्ही? हो झालं ना काम, निघते मी आता. बर. जेनी. येस मॅम. झालं माझं काम, निघते. ओके मॅम, ठीक आहे. चल गुड डे. गुड डे. चल ओके. राधिका एवढे दात दाखवत का गेले? कॅरी काहीच बोलला नाही का तिला? यार फोटोग्राफ पाहून सुद्धा काहीच बोलला नाही तिला तो. नाही फोटोज बघितलेच नसते. असं कसं मी स्वतः बघितले त्यांनी फोटोज पाहिलेत तर. प्रॉब्लेम काय? फोटोज पाहू नाही गॅरी काहीच का बोलला नाही? रेवती आणि कुणाल एकत्र कसे? हे सगळे त्यांच्या कामाचे फोटो दिसत आहेत. याचा अर्थ रेवती आणि कुणाल एकत्र काम करतात. ती त्याला ओळखते. हा सगळा काय प्रकार असेल? एका निनावी नंबर वरून फोटो पाठवलेत सगळे. कोणी केलं असेल हे सगळं? रेवती जर कुणालला ओळखत होती तर मग कुणालला राधिका सुद्धा ओळखत असणार.
माझ्या आणि शनायाच्या विरोधात रेवतीचं काही कारस्थान तर नसेल ना? काय करू, कोणाशी बोलू? आनंदला सांगू का? नाही, नको, आनंदशी याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. रेवती कुणाला ओळखत होती म्हणजे कुणालने त्याचा पास्ट रेवती सोबत शेअर केला असेल का, आणि त्याचाच फायदा रेवतीने घेतला असेल. पण रेवती हे सगळं का करेल? कदाचित राधिकासाठी. राधिका तिची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून कदाचित रेवतीचंच कारस्थान असेल, तर मग आनंद सुद्धा यामध्ये सामील असू शकतो. नाही, नको, याबद्दल कोणाशी काही बोलायलाच नको. पण हे सगळं काय आहे याचा छडा मी लावणारच. काय चाललं या फोटोंवरून? मी काय वाटतेल तो विचार करायला लागलो. एवढं सगळं प्लॅनिंग राधिका करणं शक्य नाही. कदाचित हे मुद्दाम शनायानेच केलं असेल तर? तिला असंही पहिल्यासारखं राहता यावं म्हणून शनायाने तर हा प्लॅन केला नसेल. शनाया काही करू शकते. राधिका आणि माझ्यात प्रॉब्लेम्स व्हावेत म्हणून हिने फोटो एडिट करूनही पाठवले असते. शनायाचा काही भरोसा नाही. कुणाच्याही बोलण्यात येऊन काही वाटतेल ते करू शकते ती. आणि या सगळ्याच्या मागे तिचं डोकं नसणार. त्या ईशाने पट्टी पडवलेली असेल तिला, किंवा त्या संविधान. नाही, हे सगळं खोटं असणार आहे. हे फोटो बघण्यापेक्षा मी डिलीटच करतो. केडीचा नंबर देते याला. तू इथे काय करतेस? तुला मी किती वेळा सांगितले माझ्या केबिन मध्ये यायचं नाही म्हणून? बाहेर गॅरी काय गॅरी, मी इथे तुझा बॉस आणि तू एम्प्लॉई, लक्षात ठेव. ऐक ना प्लीज, मला महत्वाचं बोलायचंय. प्लीज, काय बोलायचंय तुला महत्वाचं? तू फोटोज बघितलेस ना? फोटो तूच पाठवलेस ना मला दुसऱ्या नंबर वरून? हो, कारण माझा नंबर ब्लॉक केलाय. तू माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. पण त्या रेवती आणि कुणालचे फोटो मला पाठवायची काय गरज आहे? काय गरज होती काय? तुला कळलं नाही का? रेवतीचा प्लॅन होता सगळा. तिने पाठवलं होतं कुणाला पैसे घ्यायला माझ्याकडे. आणि रेवती आणि कुणालाच नाही, राधिकाही त्याला ओळखते. राधिकाला मध्ये घेऊ नकोस शनाया. तिचा काय संबंध आहे? तिला कसं माहिती असेल? मी राधिका रेवती आणि कुणालला बोलताना बघितलंय. आणि मला माहिती होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी तुला इतके दिवस काही सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच तसे ते फोटो काढून तुला पाठवले मी आज. आता तरी तुला कळलं का? माझी काही चूक नाही, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे आणि राधिका त्यात इन्वॉल्व्ह आहे. शनाया, राधिका बद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? मला पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणार नाही. तिला खोटं बोलणं जमतच नाही. उलट तूच ते फोटो एडिट करून पाठवले असतील. राधिका असं करूच शकत नाही. सिरियसली, तुला सिरियसली असं वाटतंय की मी ते फोटोज एडिट करत बसले होते म्हणून? ठीक आहे, फाईन. तुझा विश्वास नसेल ना तर स्वतः जाऊन बघ ना. जा रेवतीच्या ऑफिसला आणि जाऊन चेक करा, त्यांचं शूट चाललंय. रेवती आणि कुणाल एकत्र काम करतायत की नाही ते जाऊन बघ तू. अजूनही विश्वास बसत नसेल ना तुझा, तर हा नंबर आहे. हा माझ्या आणि कुणाच्या कॉमन फ्रेंडचा नंबर आहे, केडी नाव आहे त्याचं. त्याला फोन कर आणि त्याला विचार की माझा आणि कुणाचं अफेअर चालू आहे की नाही. घे. शनाया खरं सांगतेय का की परत काहीतरी खोटेपणा करते? माझी अशी द्विधा मनस्थिती का होतीये? मी का अजूनही शनायाच्या बोलण्याचा विचार करतोय? नाही गुरु, नाही. आता तू परत शनायाच्या जाळ्यात अडकू नकोस. हॅलो, हा बोल शनाया. आता काय झालं? मी गॅरेजचं सगळं बोलून आले. व्हॉट? अगं पण का? काय का, तू नाहीच विश्वास ठेवत त्या पिक्सवर? गॉड, शनाया, मी तुला सांगितलं होतं ना थोडा पेशन्स ठेव. अगं, त्याने आत्ता कुठे पिक
फॅक्ट्स बघितलेत, त्याला डायजेस्ट करायला थोडा तरी वेळ हवा ना. तू ना इश्यू करून आलीस आणि त्यामुळे सिच्युएशन अजून क्रिटिकल झाली. तू तर प्लीज एक दिवस वाट बघ. ओके फाईन, बट ओनली वन डे. हो बाबा, फक्त एक दिवस. आई या. आई काय करून राहिला तुम्ही? काही नाही, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तेच सांगायला आली मी. डाळ शिजायला टाकू नका. नानीजी त्यांच्या पद्धतीची आमटे करून राहिल्या कैरी टाकून. बर, का मग जाऊन आली का गुन्हाच्या ऑफिसात? हो ना, आताच येऊन राहिले. म्हणजे पहिले नानीजींना भेटले आणि लागलीच इथे आले. दमलीस ना? नाही, दमायचंय काय, फक्त चार सह्या तर करायची होती आई. चहा टाकते त्यासाठी बस. आई नको नको, आता चहा घे नको. ऑफिस मध्ये झाला ना सगळं, तर बाबा आले की जेवणच बसू. बर बाई, बस तर खरं. बसते मी, द्या इकडे, मी करते. अगं राहू दे ग, मी करते ना. आई मी करते, द्या. अगं अशी का, तुला का ग काही कळत नाही का? गप्पा मार ना माझ्या बरोबर बसून. राहू दे, मी करते ना. अगं बाई, तुला ना काम नाही केलं तर चैनच पडत नाही का? मॅथ ना असं एकदम उत्साह संचारलाय. हो ना, ते तर दिसतच आहे. काय म्हणलं गुरुनाथ, हा कशी झाली मीटिंग? काय नाही, चांगली झाली. विचारत होते काम पुरं होत आलं ना, कसं चाललंय काम, ते कामाची डिलिव्हरी कशी करायची आहे, ते चलान वगैरे पण भरून द्यायचे ना. का होते चलान गेलं करत? नाही नाही, पण आनंद भाऊची मदत करणार. हा, पण मी त्यांना सांगितलं कमाला पण शिकवा म्हणून. पुढच्या वेळेस जमलं पाहिजे ना सगळं. हो ना, बरोबर आहे. आता कसं गुरुनाथचं काम आहे तर सगळं सांभाळून घेते गुरुनाथ, नाही का? हा, उद्या दुसऱ्या एखाद्याची ऑर्डर मिळाली तर मग तुझं तुलाच निस्तरावं लागेल ना बाई. खरे, यायला पाहिजे सगळं. का मग गुरुनाथ खुश आहे त्या कामावर? का म्हणला, शाबासकी दिली का? कौतुक केलं का नाही? आपल्या बायकाईंच हे असते पाय, आपण खूप कष्ट करतो आणि मग जोवर नवरा आपलं कौतुक करत नाही तोवर आपल्याला चैन पडत नाही. एकदा का नवऱ्यानं कौतुक केलं की हजारात तीनचं बळ येतं आपल्या शरीरात आणि मग आपण सुटतो बिजली सारख्या सुसाट पुढच्या कामासाठी. कौतुक घेऊ काही केलं नाही, पण कामावरती खुश होते मॅ. नाही म्हणूनच त्यांनी आई ते सांगायचंच राहिलं. तरी आले ना कमला नाथरवाला बाहेर घेऊन जाणार आहेत फिरायला. हे पाय पोट्टी, आता सांगत आहे. चल बर झालं, आता स्वयंपाक कभी करते. बस झालं, बस झालं, भाजी बस झाली. तू पण अशी आहेस ना, तुम्ही बाहेर फिरायला जाणार तर का असं भुकाभुकी येणार का परत? तो काहीतरी तुम्हाला खिलविल ना, स्वतःही खाईल ना. मग तसं तुम्ही दोघं कुठेही जात नाही फिरायला, जा आता जायला मिळतंय चान्स. अथर्वालाही बरं वाटेल फिरायला बाहेर जाईल तर. आता आई हे ठरवतील तसं. राधिका, हळूहळू गुरुनाथ संसारात रमायला लागलाय पाहून बरं वाटते. का मग कुठे जाणार फिरायला? ते मोबाईल घ्यायला जायचंय ना. मोबाईल काऊन? एवढा मोठा मोबाईल दाय ना गुरुकडे. ए या भैताट पोट्टीमुळे ना असे महागडे महागडे खर्च करायची या पोट्याला सवय लागली आहे. अहो आई, नाही माझ्यासाठी मोबाईल घेऊन राहिले ना ते. तुझ्यासाठी मोबाईल घेऊन जायला मिळाले काय बरं, किती चांगलं आहे गुरुनाथ. तुझ्यासाठी काका करते मोबाईल कान काका, मज्जा आहे बाई एका पोरीची. चला, तुमच्यातली दुरी मिटते ना हे पाहून खूप आनंद होते. तुही लवकरच वापस येशील बरी या घरात, नाही तर का त्या दिवसाची वाटच पाहून लाल. मी सुद्धा, मला असं वाटतं का आता तो क्षण कधी येईल जेव्हा हे मला म्हणतील का घरीच. मी त्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहून राहिले. रेवती कुणाला एकत्र काम करतात का? शनाया खोटं बोलतीय, काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. आणि हा केडी कोण? त्याला मी काय विचारणार आहे? शनायाचे असे किती मित्र होते कोणास ठाऊ. तुझा विश्वास नसेल ना तर स्वतः जाऊन बघ ना. जा रेवतीच्या ऑफिसला आणि जाऊन चेक करा, त्यांचं शूट चाललंय. रेवती आणि कुणाला एकत्र काम करतायत की नाही ते जाऊन बघ तू.
का दिला म्हणजे? तुला एरवी आवडतो ना हा शर्ट म्हणून दिला, आता नकोय का तुला? हा बरं आहे बाबा तुझं, आपल्याला बाबांबरोबर फिरायला जायचं, हा मज्जा करायची आपण. मी बाबा आली तू? हो चल हे ठेवून ये बरं आतमध्ये, जा शाळा मुलगा. काय झालं आमच्या नेहाला? आज एकदम शांत शांत काही नाही. न्या तुला तयार नाही व्हायचं का? जा बरं तयार व्हायला जा, आपल्याला बाहेर जायचं ना. तुझे काका आले तर काय म्हणतील? न्या आमची तयारच नाही अजून. मी पण. मग तू मी काका ना थर्व, हा मज्जा करूया. पण आई तिला मी फोन करून सांगते ना, जाऊन काळजी करते. जा तयार हो, जा बरं. हॅलो. हॅलो रेवती, राधिका बोलून राहिले. अगं बोल ना. कधी येणार घरी? नाही माहिती गं. अगं अजून 2 प्रोग्रॅमचं शूट बाकी आहे. किती वाजतील काहीच सांगता येणार नाही. हो का? पण का गं? नाही आम्ही बाहेर जाणार होतो, मी हे अथर्व. म्हटलं तू नेहा आला असता तर बरं वाटलं असत. आज खरंच नाही जमणार गं. तू नेहाला घेऊन जा ना. घेऊन जाऊ का? चालेल ना तुला? मला चालेलच. खरं तर मी तुला विचारायला हवं की तुला चालेल ना, कारण तुम्ही फॅमिली फॅमिली जात आहे ना. सो हा बर 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 बस झालं, मला माहितीये तू पुढे काय बोलणार आहे. आम्हाला चालणार आहे. ओके न्या काही परकी नाही ना आमच्यासाठी. चल मी घेऊन जाते तिला. रेवती आणखी एक सांगायचं होतं. बोल ना. आज मला मोबाईल घेऊन देणार आहे. वा मजा आहे तुझी. बर चला तुम्ही बाहेर जा, एन्जॉय करा. बर मी ठेवते आता फोन, रात्री आले की भेटूया. बर बर मी पण ठेवते. बाय बाय. अजूनही विश्वास नाही बसत. शनाया आणि मला वेगळं करण्यात कुणाने रेवतीला मदत केली असेल? हे खरंच एवढं वेल प्लॅन्ड असेल? हा कुणाल अचानक कसा काय शनायाला भेटला? नाही या कुणालला मी याच्या आधी कुठेतरी पाहिलंय. कुठे पाहिलंय बरं? हा आठवलं, त्या कॅफे अरोमा मध्ये आनंद सोबत एका क्लायंटची मीटिंग अटेंड केली होती, तेव्हा या कुणाला पहिल्यांदा पाहिलं होतं. पण तेव्हा नेमकं शनाय आणि तो कुणाल तिथेच कसे आले? नाही मला काहीतरी गडबड वाटते. त्या क्लायंटने मीटिंग तिथे ठेवली होती की आनंदने? चेक करतो. हा हॅलो सर, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. बोला सर, काय काम कळलं होतं? नाही काम काय नाही, जरा चौकशी करायची होती. कसली इन्क्वायरी? म्हणजे आपण ते आठवड्याभरापूर्वी कॅफे अरोमात भेटलो होतो बघा. राईट. हा मला सांगा सर, त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता आपण त्या कॅफेत भेटूया की आनंदने तुम्हाला रिक्वेस्ट केली होती आपण कॅफेत भेटूया? मिस्टर आनंद म्हणाले सर या बाजूला येणार आहेत, तुम्ही इथे या. काय झालं सर, हे आता का विचारता सगळं? एनी प्रॉब्लेम? नाही काही प्रॉब्लेम काही नाही, जनरल माझ्या रेफरन्ससाठी विचारलं सर. सॉरी टू डिस्टर्ब यू. थँक्यू, तेवढंच विचारायचं होतं.
नो प्रॉब्लेम सर. ओके म्हणजे माझा संशय खरा ठरला. ही मीटिंग आनंदने तिथे शिफ्ट केली कारण आनंदला हे नक्की माहिती होतं की तिथे नेमके कुणाल आणि शनाया येणार आहेत आणि मी त्या दोघांना पाहावं म्हणून हा प्लॅन होता. याचा अर्थ हा आनंद सुद्धा रेवतीला सामील होता. म्हणजे शनाया म्हणत होती त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि मला हे सगळं शोधायलाच हवं.